मराठा समाजाच्या आरक्षणाचा संभ्रम दूर करा, असं प्रतिपादन पांगरी येथे छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी केलंय. सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा 34व्या दिवशी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 14 ऑक्टोबर रोजी जालना येथे भव्य विराट सभा झाली. या सभेसाठी 1,47,00,000 इतके मराठा बांधव सभेला हजर असल्याची माहिती दिली. महाराष्ट्र व केंद्र सरकार त्याचप्रमाणे संपूर्ण जगाने ही परिस्थिती पाहिली आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाचा संभ्रम दूर करावा, यामधून आरक्षणाचा मार्ग निघू शकतो. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणतात की आंदोलन करताना असे बोला तसे बोला, असे बोलू नका तसे बोलू नका अशा धमक्या देऊन काही उपयोग होणार नाही, हे चुकीचे आहे. तर मराठा समाज म्हणतो ओबीसी घ्या, ओबीसी बांधवांच्या समस्या निर्माण झाल्याय, ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळत नाही, सुप्रीम कोर्टात गेलंय, सरकारने नोकऱ्यांचं खासगीकरण केलंय, ओबीसीचे नेते छगन भुजबळ या ठिकाणी असतानाही तुमचं आरक्षण गेलं कसं, तुमचं हे पाप प्रथम धुवा. व ओबीसींचं आरक्षण 380 जातींचं आहे, त्यांचा फायदा त्यांनाही मिळू द्या. यावेळी किशोर चव्हाण यांनी वडेट्टीवार यांना ओबीसींच्या नेत्यांना विनंती करतो, प्रथम प्रश्न सोडवा मग मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करा, अन्यथा पुढील कारवाईला तयार राहा असाही इशारा दिलाय. मराठा समाज शांत बसणार नाही, मराठा समाजाची लढाई ही शेवटच्या टप्प्यात आली आहे, तेव्हा आपण भाऊ भाऊ आहोत, भांडण करून फायदा नाही असंही चव्हाण यांनी सांगितलंय. मनोज जरांगे पाटील हे लवकरच पुढील आंदोलनाची दिशा 22 ऑक्टोबर रोजी रविवारी सांगणार असल्याचीही माहिती दिली. पालकमंत्र्यांनी या शब्दाचा अर्थ प्रथम समजून घ्यावा व नंतरच पुढील गोष्टींबाबतीत बोलावे. पालकमंत्र्यांच्या बेताल वागणुकीमुळे वरिष्ठ पातळीवर मुंबई येथे लवकरच बैठक घेतली जाणार असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली आहे. मराठवाड्यात हक्काचं आरक्षण नाही, त्यासाठी शांत बसणार नसल्याचंही चव्हाण यांनी पांगरी येथे सांगितलंय. 34व्या दिवशी मराठा समाजाच्या बांधवांनी मोठ्या प्रमाणावर या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाचे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांनी सर्वांचेच आभार मानले. लवकरच पांगरी येथे मनोज सरांगे पाटील पुढील दिशा ठरवण्यासाठी येणार असल्याची माहितीही दिली. साखळी उपोषण 40 दिवसानंतरही थांबणार नाही, कारण शेतकरी बांधवांचे जनावरांना अद्यापही चारा उपलब्ध झालेला नाही. लवकरच या ठिकाणी जिल्हाधिकारी व महसूल आयुक्त यांची पांगरीकरांसोबत बैठक होणार असल्याचं पांगरकर यांनी सांगितलंय. पालकमंत्र्यांबाबत आम्हाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा उरली नसल्याची खंतही व्यक्त केली आहे. 34व्या दिवशी पांगरी येथे छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, विलास पांगरकर, मच्छिंद्र घोरपडे, अशोक खानापुरे, रमेश अप्पा पांगरकर, संपत पांगरकर, निखिल पांगरकर, महेश पगार, किसन वारुळे, सुभाष आहेर, सोपण वारुळे, नारायण धुमाळ, संतोष पगार, कारभारी पगार, प्रकाश पेखळे, भाऊसाहेब बैरागी, सुभाष आहेर, विश्वास पांगरकर आदींसह असंख्य शेतकरी तसंच पांगरीकर उपस्थित होते. यावेळी अधिक माहिती छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण तसेच छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांनी दिली आहे. सरकारी अधिकारी कमी करून उतारा पाहून एक व्यक्तीचा भाव असेल तर त्या परिवाराला दाखला मिळावाच पाहिजे, याच्यासाठी हे आंदोलन होतं. मराठवाड्याच्या 8 जिल्हे जे आरक्षणातून वंचित राहिलेले आहेत आणि ते खरोखर कोटीच आहेत, तर त्यांचे पुरावे काही जास्त आढळत नव्हते, तरी पण 5,000 पुरावे त्यांचे मिळालेले आहेत. त्याच्यामुळं सरकारने आता तरी जागं व्हावं आणि सगळ्याच कोटीचे दाखले सर्वांना द्यावं. कोणती हे हक्काचं आरक्षण आहे, कोणती हे हक्काचं देणगी आहे, त्याच्यामुळं आता कुठलाही विलंब न लावता मनोज पाटील जरांगे हे 22 तारखेला त्यांचं पुढची दिशा ठरवणार आहे. आणि आजसुद्धा मनोज पाटील जरांगे हे एवढा येथील काही युवक आजही पडले होते हा विषय घेऊन पांगरी ग्रामस्थांनी
किशोर भाव चौहान भाव चित्रमंत्रा प्रदेश विराज भाव पागलकर प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली रमेश आप्पा संपत भाऊ बाकीच्या मंडळीचे नाव काही माहिती नसल्यामुळे त्याची माफी मागतो। ज्येष्ठांनी जो आम्हाला आशीर्वाद या ठिकाणी नाही काल जो आंतरवाडीला 105 वर्षाचे बुजुर्ग दोघ मित्र एका सडकेवर बसून होते म्हणजे कट्ट्यावर ते कोणत्या आंदोलनामध्ये राजकीय पक्षाच्या भाषणामध्ये कुठे गेले नाही ते फक्त मराठा समाजाच्या मुलांना जे आज नेतृत्व करतात त्यांना आशीर्वाद देण्यासाठी 105 वर्षाचे बुजुर्ग आया बहिणी यांनी 10-10 तास आमच्या आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी थांबले होते। बरोबर त्यांनी म्हणले बाबा आमच्याकडून आम्हाला तर आमच्याकडून काही झालं नाही पण हे पोरं करतात याच्या पाठीमागं राहायला पाहिजे याला आशीर्वाद द्यायला पाहिजे याला मार्गदर्शन करायला पाहिजे म्हणजे आमच्याकडून जायला मला आमच्या नातवाला प्रॉब्लेम आलेला आहे का मुलांना आलेले आहेत 95% मार्क घेऊन सुद्धा आवाहन केलं होतं की आपण ठिकठिकाणी उपोषण करावं आंदोलन जे काही असं त्याची काही दिशा ठरवलेली असं की ठरवलेल्या दिशेप्रमाणं पांगरी लावायला निश्चितच मराठा समाजाचं ज्यावेळेस आरक्षण मिळव त्यावेळेस पांगरी हे नावाचं नाव घेतलं कारण असं आहे ज्या ज्या स्कुले आंदोलन या महाराष्ट्रामध्ये झालेले आहे त्या त्या आंदोलनामध्ये ज्या ज्या 14 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा यांची आंतरवाली सराटी येथे अतिविराट महाविराट मराठा समाजाची सभा झालेली आहे। आम्ही आयोजक मंडळी असताना सुद्धा आम्हालाही वाटलं नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज घेईल म्हणून आम्ही पहिले 150 एकरचं नियोजन केलं होतं नंतर 200 केलं नंतर 250 पर्यंत पोहोचलो आणि इथपर्यंत मराठा समाज येईल असं रात्रीच्या वातावरणातून आम्हाला वाटलं पण सकाळी जो समुदाय आला आणि जालना पोलिसांचा जो आकडा समोर आला आहे 1,47,00,000 अतिविराट महाविराट मराठ्यांचं दर्शन महाराष्ट्र सरकारने पाहिलं केंद्र सरकारने पाहिलं आणि जगानेसुद्धा पाहिलं यातून एक प्रश्न निर्माण झालेला आहे मराठा समाजात जो संभ्रम निर्माण झालेला आहे आरक्षणासंदर्भात तो महाराष्ट्र सरकारने आता लवकरात लवकर दूर करावा ही आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे। संभ्रम निर्माण काय झाला आता 14 तारीख गेली 24 तारीख येते आणि ह्या ही जे तारखा ज्या घेतलेल्या आहे ह्या महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या आहे आंदोलन करते मनोज जरांगे पाटील असो किंवा आम्ही सहकारी असो ही 30 दिवसाची वेळ आम्ही नव्हती दिली त्यांना आम्ही तर पहिले 4 दिवस दिले होते पण सरकार म्हणे आम्हाला 30 दिवस द्या कायद्यात बसवायचं मग सरकारला आपण त्यांच्या म्हणण्यानुसार 30 दिवस दिले आणि मनोज जरांगे पाटलांनी तर अजून 10 दिवस 40 दिवस आणि हे 40 दिवस 24 तारखेला संपतायत म्हणून हा जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम महाराष्ट्र सरकारने दूर करावा। 2 वेळेस जसं आम्हाला यापूर्वी चर्चेला बोलवलं त्याप्रमाणे 3र्या वेळेस आम्ही 2 पावलं पुढं टाकलेले मुख्यमंत्र्यांनी 1 पाऊल पुढं टाकावं चर्चेला बोलवावं त्यातूनही मराठा आरक्षणाचा मार्ग निघेल असं आम्हाला वाटतं। आता मराठा समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भात गृहमंत्री फडणवीस जे बोलत आहे त्याबद्दल काय म्हणतात? नाही आता तर आम्हाला आश्चर्यच वाटलं महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री आंदोलनकर्त्याला सपशेल धमकी देऊ राहिला आहे की तुम्ही आरक्षणावर बोलताना असं काही बोलू नका तसं काही बोलू नका। मला त्यांना विनंती करतो मी की तुम्ही राज्यकर्ते आहात तुम्ही आमचे पालक आहात आम्ही जनता आहात आम्ही जनता आमच्या भाषेत आम्ही आमचे प्रश्न मांडणार आहात। वडट्टीवार किंवा नागपूरचे आमचे मराठ्याचे काही नेते
मराठ्याला ओबीसीचं असताना आरक्षणाला विरोध करतात. अरे तुम्ही पहिले तुमचे ओबीसीचे प्रश्न सोडवा. तुम्ही ओबीसीला न्याय देऊ शकत नाही, काय मराठ्याला विरोध करतात. तरी माझी ओबीसीच्या पुन्हा एकदा सर्व नेत्यांना विनंती आहे की तुम्ही पहिले ओबीसीचे प्रश्न सोडवा आणि नंतर मराठा आरक्षणाला विरोध करा. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा आम्ही पाहिलेला आहे आणि आम्ही ज्यावेळेस बोलायला लागलो तर आमच्यासकडं बोलण्यासारखं भरपूर आहे, नाही तर आम्हीच गुन्हा दाखल करून टाकू गृहमंत्र्यावर. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला धमकी देऊ नका. आणि तुम्ही धमकी देऊन देऊन काय महाराष्ट्राचं काय कारभार केलेला आहे हे सगळं जनतेलाही माहिती आहे. तरी तुम्ही आमचे पालक आहात, तुम्हाला विनंती करतो हे शोभत नाही पालकमंत्र्याला गृहमंत्र्याला त्यांच्या जनतेला धमकी द्या. त्यांच्या तर ओबीसीच्या ज्या आरक्षणासंदर्भात जो संभ्रम निर्माण झाला आता त्याबद्दल काय म्हणतो? हा अत्यंत महत्त्वाचा तुम्ही पत्रकारांनी जो प्रश्न विचारलेला आहे, मराठा म्हणतो तो ओबीसीत घ्या. आणि ओबीसी आमचा लहान भाऊ आहे, त्यांच्याच समस्या फार भरपूर निर्माण झालेल्या आहेत. ओबीसी बांधवांना एक सांगतो की आज ओबीसीचं राजकीय आरक्षण ही 2 वर्षापासून मिळत नाही आपल्याला. माझ्या लहान बंधूंना सांगतो राजकीय आरक्षण आत्तापर्यंत गेलेलं आपलं, सुप्रीम कोर्टात केस पेंडिंग आहे आपली, तिथं लढाई लढूच. दुसरा तर महत्त्वाचं, ज्या नोकऱ्या होत्या ह्या सरकारने सगळ्या नोकऱ्याचं खासगीकरण केलेलं आहे. राजकीय आरक्षण गेलं आमच्या लहान भावाचं, नोकऱ्याचं आरक्षण गेलं. आणि ह्या सरकारमध्ये छगन भुजबळ नावाचा मंत्री ह्या महाराष्ट्रात आहे आणि हा महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री आहे. तो तिथं असताना ह्या नोकऱ्याचं खाजगीकरण झालेलं मित्रांनो. आणि माझा लहान भाऊ ह्या नेत्याला छगन भुजबळला म्हणतोय की ओबीसीचे नेते आहात. आणि छगन भुजबळचंही आम्ही कान पाहिलेलं आहे. मी माळ्याचा नेता नाही आहे, 380 जाती ज्या ओबीसी आहेत त्यांचा मी नेता आहे. अरे बाबा तू नेता आहे ना, तर हे पाप जे तुझ्या मंत्री असताना जे सरकारने केलं आहे ते पाप धुऊन काढ. आणि हे कंत्राटदारीचं खाजगीकरणाचं ज्या नोकऱ्या केल्या आहे ना त्या रद्द कर. आणि आमचे जे लहान बांधव आहे ओबीसीचे 380 जाती ज्या म्हणतात तुम्ही, त्या खालच्या ज्या जाती आहे 25 जातीच्या पहिले ओबीसीचा फायदा त्या जातीलाही मिळू दे. असं या काही मागण्या यांनी मान्य केल्या आज सरकारमध्ये आहे ना छगनराव भुजबळ. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके सह सुधाकर भगत, पांगरी.